विरारमध्ये सोसायटीच्या आवारात गरबा खेळताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे, तर डोळ्या देखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला. या घटनेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वडील व मुलाचे निधन झाले आहे. विरारच्या ग्लोबल सिटीतील एव्हरशाईन अव्हेन्यू या सोसायटीमध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जात होता. शनिवारी रात्री गरबा खेळताना मनीष जैन वय 35 या तरुणाला अस्वस्थ वाटल्यानंतर उलटी झाली. त्याला उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर मेडिकलच्या समोरच मनीष हा जमिनीवर पडला. हे रिक्षातून आलेले त्याचे वडील नरपत जैन यांनी पाहिले आणि त्यांना रिक्षातच चक्कर आली. नातेवाईक आणि इमारतीमधील नागरिकांनी दोघांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्यावर तेथील डॉक्टरांनी तपासून हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे इमारतीमधील नागरिक व जैन परिवार यांच्यावर शोककळा पसरली आहे. जैन कुटुंबांचा सोन्याची खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मनीषचे 3 महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. अर्नाळा पोलिसांनी रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.